हॅलो मित्रांनो त्रिकोण म्हणजेच ट्रायंगल्सच्या ह्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे आधीच्या इयत्तेत आपण त्रिकोण त्रिकोणांचे प्रकार आणि त्यांच्या वेगवेगळ्या मूळ गुणधर्मांचा अभ्यास केलेला आहे ह्या व्हिडिओत आपण त्रिकोणांची एकरूपता म्हणजेच कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रॅंगल्सविषयी जाणून घेऊया मग चला आपण जाणून घेऊयात मुळात एकरूपता कशाला म्हणतात विद्यार्थ्यांनो मला सांगा एकाच पुड्यात असलेली बिस्किटं एकमेकांपेक्षा लहान मोठी किंवा वेगवेगळी असतात का नाही सगळी बिस्किट अगदी सारखी दिसणारी किंवा आयडेंटिकल असतात असंच प्रत्यक्ष जीवनात आपण अशी अनेक उदाहरणं पाहू शकतो जसं उदाहरणार्थ एकाच नंबरचे बूट कॉपीज म्हणजेच वह्या सगळ्या दोनशेच्या नोटा किंवा दोन हजारच्या नोटा अगदी तंतोतंत एकसारख्या असतात आता ह्या काही वस्तू आहेत ज्या एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत एक, आहे एक पाचशेची आणि एक दोन हजारची नोट एकमेकांशी एकरूप नसतात वेगवेगळ्या नंबरचे बूट दोन वेगवेगळ्या कंपनीचे पेन वगैरे आता आपण भूमितीमध्ये एकरूपता कॉन्ग्रेन्सचा अभ्यास करूया एकरूपतेचा अर्थ आहे सगळ्या प्रकारे समान म्हणजेच त्या आकृत्या ज्यांचा आकार समान आहे आणि मापसुद्धा एकच आहे कोणत्याही दोन आकृत्या एकरूप आहेत हे दर्शवण्यासाठी ह्या चिन्हाचा वापर करतात मित्रांनो सगळी वर्तुळ म्हणजेच सर्कल एक समान दिसत आहेत का मित्रांनो बघताना सगळी वर्तुळ गोल दिसतात फक्त फरक एवढाच आहे एक की एकमेकांपेक्षा छोटी किंवा मोठी असू शकतात तुम्ही सांगू शकता का दोन वर्तुळ एकमेकांशी एकरूप किंवा काँग्रंट आहेत असं कधी म्हणतात एकच त्रिजा घेऊन काढलेली वर्तुळ रेडियस एकमेकांशी एकरूप असतात म्हणजे इथे वर्तुळाची एकरूपता त्रिजेवर आधारित असते त्याच प्रकारे चौरस म्हणजेच स्क्वेअर मध्ये समान बाजू असलेले वर्ग एकमेकांशी एकरूप असतात उदाहरणार्थ चार सेमीची बाजू असलेले दोन किंवा दोनहून अधिक चौरस एकमेकांना एक रूप असतात यामध्ये चौरसांची एकरूपता म्हणजेच साईड बाजूवर अवलंबून असते चला आता हेच आपण त्रिकोण म्हणजेच ट्रँगल्स पाहूया स्क्रीनवर त्रिकोणाच्या तीन जोड्या दिलेल्या आहेत ह्या बघून सांगा की कोणत्या जोडीतले त्रिकोण एकमेकांशी एक रूप आहेत आता जर तुम्ही पहिली जोडी पाहिली तर त्रिकोणांच्या बाजू तीन चार आणि पाच सेमीच्या आहेत फक्त फरक एवढाच आहे की दुसरा त्रिकोण उलटा करून ठेवलेला आहे जर त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतील तर हे त्रिकोण एकरूप आहेत आता सांगा दुसरी जोडी बघून तुम्हाला काय वाटतंय अगदी बरोबर हे त्रिकोणसुद्धा एकरूप आहेत हे पाहायला आरशात पाहिल्यासारखं म्हणजेच मिरर इमेजसारखे आहेत आता शेवटच्या जोडीकडे लक्ष द्या हे त्रिकोण एक एकमेकांना एकरूप नाहीयेत कारण ह्या दोन्ही त्रिकोणांच्या बाजू एकमेकांशी एकरूप नाहीयेत मित्रांनो ज्या त्रिकोणांच्या जोड्या एकरूप आहेत त्यांना आपण त्यांच्या एकरूप बाजू एकमेकांवर ठेवून पाहू शकतो त्रिकोणांचे शीर्षबिंदू बाजू आणि कोण एकमेकांवर अचूक बसतात आणि जे त्रिकोण एकरूप नाही आहेत ते एकमेकांना पूर्णपणे झाकू शकत नाही चला आता पुढे सरकूया इथे दिलेला आहे की त्रिकोण एक्स वाय झेड हा त्रिकोण एल एम एन सोबत एक रूप आहे इथे बाजू एक्स वाय बाजू एल एम झाकत आहे बाजू झेड बाजू एम एन ला झाकत आहे आणि बाजू झेड एक्स बाजू एन एम झाकत आहे आणि हे आपण असं दर्शवू शकतो त्याचप्रकारे कोण एक्स कोण एल झाकत आहे कोण व्हाय कोण एम झाकत आहे आणि कोण झेड कोण एन ला हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो आपण शिरोबिंदू विषयी सुद्धा असं म्हणू शकतो का अगदी बरोबर शिरोबिंदू एक्स शिरोबिंदू एल ला संगत आहे शिरोबिंदू वाय शिरोबिंदू एम ला सोबत आहे आणि शिरोबिंदू झेड शिरोबिंदू एन सोबत आहे मित्रांनो ह्यावरून आपण हा निष्कर्ष काढू शकतो एकरूप त्रिकोणांचे संगत भाग एकमेकांशी एकरूप असतात आपण संक्षिप्तपणे हे सीपीसीटी असं लिहितो म्हणजेच करस्पॉन्डिंग पार्ट्स ऑफ कॉन्ग्रिएन्ट ट्रँगल्स एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या की इथे त्रिकोण एक्स वाय झेड एकरूप त्रिकोण एल एम एन आहेत पण जर आपण इथे असं लिहिलं की त्रिकोण एक्स वाय झेड त्रिकोण एम एन एल सोबत एकरूप आहे तर ते चुकीचं ठरेल कारण की ह्या दोन्ही त्रिकोणांत फक्त एक एक संगतता वन वन करस्पॉडन्स आहे तर मित्रांनो आजच्या धड्यात एवढंच आज आपण त्रिकोणांची एकरूपता म्हणजेच कॉंग्रन्स ऑफ ट्रॅंगल्स विषयी शिकलो आहोत आता भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद